देशभरामध्ये कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील ही लस दाखल झाली आहे. वैद्यकीय अधिकारी सौ छाया लोहारे यांना पहिली लस देण्यात आली आहे. मात्र लस देताना पत्रकारांना याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. पुण्यामधील सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं कोरोना लस देशभरामधील सर्व ठिकाणी पाठवण्यात आली आहे. संगमनेरमध्ये देखील ही लस दाखल झाली. गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी सौ छाया लोहारे यांना पहिली लस देण्यात आली आहे. त्यानंतर डॉक्टर जगदीश बाबळे यांना देखील लस देण्यात आली आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप काचेरिया, डॉक्टर भास्कर भवर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप, सीमा कोडचे विनायक वाडेकर, सतीश बुरुंगुले या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान ही लस देताना कोणत्याही पत्रकाराला बोलवण्यात आलं नाही. याबाबत माहिती घेण्यास C24 तासचे संगमनेर तालुका प्रतिनिधी शाविश शेख यांनी तहसीलदार अमोल निकम, प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, डॉक्टर संदीप कचेरिया यांना संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे गुप्त पद्धतीनं ही लस संगमनेरमध्ये आणण्यात आली की काय असाच प्रश्न उपस्थित होतोय. काही ठराविक जवळच्या लोकांनाच ही लस देण्यात येईल की काय असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय. तसेच याबाबत प्रसार माध्यमांना माहिती का देण्यात येत नाहीये हा देखील मोठा प्रश्न आहे. दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार यामध्ये दिसून आलाय. शाविश शेख, C24 तास, संगमनेर.